नमस्कार. राम राम. राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. भीमराव कृष्ण साठे, मलिकपेठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं डाळिंबीचं? डाळिंबीचं क्षेत्र 1 एकर आहे. 1 एकर. आणि साधारण दोन्ही रोपातलं अंतर किती आहे? दोन रोपातलं अंतर 8 फूट आहे. आणि दोन वळीतलं अंतर? दोन वळीतलं अंतर 14 फूट आहे. 14 फूट आहे. व्हरायटी कोणती आहे ही साधारण? भागवा आहे. भागवा आपला जुना भागवा. हा, नाशिकून रोप आणले. रोप आणली. हा, तीच भगवीचीच रोप आहेत. हा. तर मला सांगा, ह्याची लागवड किती दिवस झाला आज करून? 3 वर्ष झाली पूर्ण. आता चौथं लागलं. चौथं लागलं. साधारण किती भार काढलं तुम्ही? पहिलाच भार आहे. पहिला भार. ह्याच्या आधी एक मागे सांगत होतो मी, ह्याच्या आधी एक धरला होता भार. धरला होता पण ती बसला नाही आपल्याला. म्हणजे फेल गेला. फेल गेला. म्हणजे त्यावेळेस तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरली नव्हती? नव्हती वापरली. म्हणजे तुम्ही दुसरं इतर टेक्नॉलॉजी असेल किंवा केमिकल वर करत होता? बरं, ह्या वर्षी जी तुम्ही ही जी एकदम जबरदस्त जी माल पिकवलाय, बरोबर होय? आणि ह्याची आता साधारण जर आपण बघितली क्वालिटी वगैरे सगळं, तर काय ह्याच्या पाठीमागं रहस्य काय? ह्याच्या पाठीमागं म्हणजे तुमचं जे आता आम्ही हे वापरलं किंवा हे समाधान सरने जे सांगितलं, तर त्यांच्या सांगण्यावरनं तुमचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक औषध सॉइल चार्जर असेल, त्यांचं तुमचं ते लिक्विड असेल, असं वापरत गेलोय. ओके. मला सांगा, आता जी आपली बाग आहे ह्याची पानगळ कधी जाईल? पानगळ साधारण 10 जानेवारी. 10 जानेवारी. म्हणजे साधारण ऐन उन्हाळ्यातले? हा, उन्हाळ्यातले. बरोबर होय. म्हणजे साधारण टेम्परेचर किती असेल त्यावेळेस? टेम्परेचर यंदा 42-43. 45 आसपास यंदा टेम्परेचर होत आपलं. म्हणजे 45 टेम्परेचरला. आता जर आपण ही माल बघितला आणि ह्याची साईज जर बघितली, तर काय साईज आहे? ही साईज सगळे 400-500 ग्रॅमच्या आसपास आहे की है ना? आणि तुमच्या आसपास पण बाग आहेत की? हा, आहेत. त्या बागांची आणि आपल्या बागाची जर तुलना केली तर काय वाटतं एकंदर? आता माझ्या अंदाजानं माझ्या बरोबर लावलेल्या 3 जणांच्या तर बागा काढूनच टाकल्या. काय बोलताय? आणि आता हाय त्यात पण माझ्या हिशोबानं एवढी सक्सेस मध्ये कोण नाही. ओके. साधारण आता जर बघितलं आपण, जर सेटिंगचा जर विचार केला, तर किती सेटिंग आहे एका झाडाला? कमीत कमी सेटिंग 70-75, आणि जास्तीत जास्त 125-140. म्हणजे दुसऱ्या भाराला तुम्हाला 100-75 प्लस तुमचं पूर्ण सेटिंग आहे. बरोबर. सरासरी 100 पुढं पुढं. सरांनी गायींना सुद्धा माझ्या औषध दिलं. माझ्याकडं जनावर आहे ती गाय आहे, त्या 12-14. त्यांना त्याने तुमचं जे सॉइल चार्जर कंपनीचं जे ते पावडर मिळे, हे मिल्क चार्जर. हा, ती मिल्क चार्जर दिलं. पर असं ती बरस दिलं, त्याच्यामुळे त्या खतातही फरक पडला. म्हणजे तुम्ही गोअमृत पण ह्या बागेला घातले? हा, ती घातलं घ्या. बरोबर. काय काय वाटतो तुम्ही एकंदरीत इतर शेण घातलंय पहिलं आणि ह्या वर्षी मिल्क चार्जरचं शेण घातलंय, काय बदल जाणवते? शेणातच बदल वाटतो आम्हाला. त्याने जे मला सरांनी सांगितलं आणि आमच्या ते एवायानी पण सांगितलं होतं, ती चांगलं आहे आणि तुम्ही चारून बघा. आणि त्यानंतर ती पहिलं शेण आणि पाठीमागनं जी चालू केल्यानंतर जे पडतंय त्यात काय तुम्हाला बदल वाटतंय, तर तोच बदलच आपल्याला चांगला वाटला. त्याच्यामुळं ते आपण वापरलं आणि गायी 1-2 गाप जात नव्हते, ती पण गेले आपल्या. म्हणजे तुमचं जी समज होती गायची गाब न जायची, ती पण सॉल्व्ह झाली? झाली. तुमच्या जे बागेचं जर आपण बघितलं ही कॅनोपी वगैरे सगळं क्वालिटी, तर काय वाटतं एकंदरीत? आपल्या बागेची क्वालिटी आपल्या स्वतःला चांगली वाटते, पण स्वतःला स्वतः सगळं चांगलंच वाटतंय. पण प्रत्येक माझ्या बागेत जो माणूस येईल बघायला,
तो प्रत्येक जण म्हणजे आपल्या बागेची वाहवा करून जातो, म्हणजे कौतुक करतोय बागेचं. हा, चांगला सांभाळलाय किंवा चांगला बसलाय असं प्रत्येकाच्या मुखामधून निघत आहे. ओके, तर मला सांगा आता जे आपलं जे झाड आहे, तर आता ही हार्वेस्टिंगला आले बरोबर आहे, हार्वेस्टिंगला आले इतकी काळोखी असते का पानाला? गेल्या वर्षी एवढी काळोखी नव्हती पानाला, आता काळोखी आहे पानाला. बरोबर, म्हणजे इतरांच्या जर बागा बघितल्या तर पूर्ण अशा बागा पिवळ्या पडते ते पडते की आता जी छाटणीला माझ्याकडे माणसं येतात बाहेर गावून, हा ती सुद्धा बोलते ती असा कलर अशी बाग अशी. आता मी दररोज कुठं तरी एक ठिकाणी जातो तर अशी बाग दुसरीकडनं आम्हाला नजर पडलेली नाही. म्हणजे एक नंबर मध्ये आहे, म्हणजे प्रत्येक जण येऊन कौतुक करतोय. करतो काय पण हे आता 400 झाडाला तुम्ही रेस्ट पासून डोस केलेत बरोबर, तर किती डोस झाले तुम्ही तुमचं? पहिले 4 डोस झालेत. हम्म, आणि ते पाकिट पण त्यांनी त्यात मिसळायला दिली होती बारकी बारकी. बर, म्हणजे साधारण रेस्टला पण तुम्ही काम केलंय? केलंय. आणि रेस्ट सोडून किती? 3 डोस झाले. 3 डोस झाले रेस्ट सोडून. 3 आता टाकायचा, आता 2 डोस आता ह्या 4 दिवसाच्या आत टाकायचा. बर, साधारण किती बॅगा वगैरे किती वापरल्या तुम्ही प्रत्येक डोस मध्ये? प्रत्येक डोस मध्ये साधारण 30 आसपास बॅगा वापरलेत. प्रत्येक डोसला कृष्णाम्रच्या 30 बॅगा आणि आणि ती बारीक छोटी छोटी पॅकेट. हा, म्हणजे ते रूट न्यूट्री हेल्थ सगळे ते पॅकेट बरेचशी होती, पण त्याच्यात ती बारकी होती, त्याच्यात ती बारकी मोठी जरा. हा, ती सगळं कालवून म्हणजे सगळ्याचा चाका करूनच घातले. ओके, तर तर आता तुम्ही 4 डोस टाकलं सगळं असलं, पण काय शेतकरी म्हणतात की सॉइलच्या टेक्नॉलॉजी महाग आहे किंवा डोसची कॉस्ट जास्त जाते, तर तुम्ही तर 4 डोस टाकले, मग तुम्हाला पहिला डोस टाकला दुसरा डोस टाकला मग महाग वाटलं नाही का? आम्हाला महाग वाटलं नाही, उलट स्वस्त वाटलं. इकडलं पोतं कुठलं कमीच नाही. रासायनिकचं पोतं घ्यायला गेलं तर 1500-1600-1400 त्याच्या पुढच्या बॅगा मोठ्या त्या बारक्या 25 किलोच्या घेतल्या तर ती तर 4,500 बरोबर. मग त्याच्यापेक्षा ही ही बॅगा स्वस्त वाटते, उलटा तुमचा खत स्वस्त वाटतो. म्हणजे एसीटी वैदिकचा डोस स्वस्त आहे? स्वस्त. बरोबर, तर तर आता जी बघतोय आपण ही क्वालिटी, तर अशी क्वालिटी उन्हाळ्याच्या बागाला येते का? आता उन्हाळ्यातल्या बागेला क्वालिटी येत नाही असं सगळं म्हणते, पण आपल्याला स्वतःला अनुभव नाही त्या, म्हणजे कुठला आपला बार हा पहिलाच उन्हाळ्यात बसलाय, त्यामुळे आम्ही म्हणणार उन्हाळ्यात क्वालिटी येते. पण ऍक्च्युली मला सांगा, उन्हाळ्यात साईज होत नाही, आणि आज जर बघितलं ही फळ, तर ह्या फळाची जवळजवळ 600-700 ग्रॅमच्या वर फळ आहे. 700 ग्रॅमचं आहे किती आहे का नाही? तर आता तुम्ही मार्केट आजच ह्याच्या आधी पण मार्केटला घेऊन गेलता बरोबर? गेलतो की शुक्रवारच्या मार्केटला, त्या सौद्यात आपला माल होता. बर बर बर, काय रेट भेटला हो? तो 200 रुपयानं विकला. 200 रुपये? 150-200 विकला. म्हणजे वरचा माल 200 विकला, खालचा माल 150 विकला. 150 विकला आणि त्याच्या खालचा माल 1,250 विकला. तर मला सांगा, त्या बाजारात अजून इतर पण झाड फळ असतील प्रत्येक? भरपूर होती. काय त्यांच्यातून आपल्यात काय बदल जाणवला? आ यार्डात आपला माल 1 नंबर ने विकला अशी प्रत्येकाची तिथून वाहवा झाली. आणि मुलगा गेला होता बरोबर, त्याचा फोन नंबर घेऊन काही माणसं येऊन बघून गेली 2 दिवसामध्ये. बर, म्हणजे एवढं तिथं यार्डामध्ये तुमच्या मालाच कौतुक झालं? झालं की हा. आज जर शेतकरी म्हणतोय की डाळिंबाग परवडत नाही, डाळिंबाग सक्सेस होत नाही, तर तुमचं काय मत आहे? प्रत्येक जण असंच म्हणत होतो. हा, डाळिंब सक्सेस होत नाही, त्याला येतो मर रोग येतो, झाड जाते ती. पण आम्ही लावताना पण झाडच करून लावलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हे लावलंय. या आम्हाला ही माणसाची भेटली आमचे येवाई आणि हे बेडगे सर, याने आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं की ही जर तुम्ही वापरलं तर तुम्ही बाग लावली ह्याच्यामुळं बाग तुमची जाणार नाही किंवा तुमची बाग जास्त दीर्घकाळ टिकेल. अशा उद्देशानं आम्ही ही सॉइल चार्जर ही वापरू, कंटिन्यू वापरू. आता
आता तुमच्या ह्या 400 झाडामध्ये किती झाड गेले? तो 400 झाडामध्ये 2 किंवा 3 झाड गेले. आणि तुमच्या बरोबर इतर केमिकल वापरणाऱ्या शेतकऱ्यांची काय अवस्था? आणि ती फक्त रोप असताना गेली झाड. आमचं एकही तसं म्हणजे सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरल्यापासून एकही झाड गेलं नाही. म्हणजे राम सर नेहमी म्हणतात तुम्ही पोषण द्या, झाड तुमचं ऑटोमॅटिक मराज थांबल, किंवा झाड तुमचं एकदम स्ट्रॉंग केलं, माती जिवंत केली, तर तुमच्या झाडाला काहीच होणार नाही. काय वाटतं तुम्हाला, पहिली डोस टाकायच्या आधीची झाड आता झाडामध्ये काय बदल? डबलचाच फरक आहे. पहिल्या झाडापेक्षा आता दुप्पट झाड चांगली दिसते आणि झाडाचा व्यास पण दुप्पट वाढला. म्हणजे आता जर आपण माल बघितला तर सगळा एकसारखा माल आहे. हो, एकसारखा माल आहे की आहे का नाही? आणि बघा, खाली पूर्ण जमिनीपर्यंत जरी बघितलं तरी त्याचं सेटिंग आणि साईज सेम आहे. आणि वर जरी आपण बघितलं इकडं सेंड्याला, तर ह्याची जरी क्वालिटी बघितली तर जबरदस्त सेटिंग झालेलं आहे. माल आपला एकच नंबर तयार झालाय. एक नंबर. काय वाटतं त्या पाठीमाग कशामुळं तयार झाला असं? ही आता डोसला आपण कधी म्हणजे त्यांनी सरांनी सांगितलंय आणि आपण कमी पडलोय असं कधी झालं नाही. किंवा तुमचं जी त्यांनी ही लिक्विड मध्ये तुमचं सॉइल चार्जर आहे ते सोडायला सांगितलं, त्याला हे काही केलेलं नाही आपण. तर जी शेतकरी कमी वापरतात आणि थोडं वापरतात आणि रिझल्ट नाही म्हणतात, त्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? जर आपण थोडं केलं आणि परत जर एखादं टाळलं तर मागचं आणि पुढचं ताळमेळच लागणार नाही. मी केलं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी केलं तरी अर्ध्यातनं सोडल्यानंतर त्याचा मेळ नाही लागल्यानंतर आपण समोरच्या माणसाला दोष देण्यात अर्थ काय? बरोबर. म्हणजे जर सॉइलची टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर 100% फुल ताकदीने वापरली पाहिजे. कुठलाही कोर्स करायचा असेल तर फुल कोर्स झाला असलाच पाहिजे. बरोबर, माझं मत आहे. जर मला सांगा, तुम्ही ह्याला एकच डोस दिला असता तर काय परिस्थिती झाली असती? आम्हाला ही आता साऱ्यांनी फसवलं किंवा आम्हाला ह्या दुकानदारांनी फसवलं असं आम्हाला वाटलं असतं. बरोबर, आपलं चुकलंय असं कोणीही म्हणतच नाही. मग जर तुम्ही 4 डोस टाकलं ह्याचा काय परिणाम झाला? आता ही सगळे डोस टाकले किंवा हेतूवर आमचा माल मार्केटमध्ये गेला. ज्या दिवशी मार्केटमध्ये माल विकला त्या दिवशी आपल्याला खरा आनंद मिळाला की आपण ही 5-6 महिने माल सांभाळल्याचं आपलं चीज काय झालं. म्हणजे जर आपण झाडाला पोषण देताना जर कमीपणा किंवा कुचराईपणा नाही केली तर आपल्याला झाड भरभरून देतं ही आपल्याला 100% खात्री झाली. खात्री झाली. आणि तर मला सांगा, आता एवढा तुमचा माल आहे, उन्हाळ्यात तुमच्या भागात पाणी पण कमी, बरोबर? पाणी कमीच होत. हा, पाणी कमी होत. मला सांगा, कमी पाण्यात असा माल येणं शक्य आहे? कमी पाण्यावर माल असा येणं काय शक्य? होणारच नाही. मग हे कस काय शक्य झालं? आपण याला जास्त जोर दिलाच नाही तुमच्या रासायनिकचा, त्याच्यामुळे ती ताण आला नाही झाडावर. म्हणजे तुम्ही एसटी वैदिकचा डोस टाकल्यामुळं झाडावर कसला स्ट्रेस आला नाही? काय नाही. बरोबर. आणि कमी पाण्यात जर आपल्याला शेती करायची असेल तर एसटी वैदिक वापरलं पाहिजे, हे ह्याच्यातनं आपल्याला लक्षात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तेलाची समस्या आहे, कुजव्याची, डांबऱ्याची. आता हा तर माल पूर्ण उन्हाळाही घेतलाय आणि आता पाऊस पण चालू आहे. आपला मे पासूनच पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे. बरोबर. तर एक पण डाग नाही, काय रहस्य आहे याच्या पाठीमागे? ही सगळं आम्हाला जी आता ह्याला एवढं चांगलं आले हे आम्हाला तुमच्या वैदिक मुळे आले असं आमचं मत बोलतोय. म्हणजे जे वैदिकचं पोषण दिल्यामुळे तुम्हाला अशी क्वालिटी? कारण आम्हाला जी बागायतदार आहे ती पहिली ती सांगते ती माल लवकर काढा कळल किंवा आता तुम्हाला ते रोग येईल. कारण ह्या दरवर्षी असं होत नसतंय, बारीक पाऊस लागून राहिला महिनाभर तरी सुद्धा आपल्या मालाची कुठं गळ झाली नाही किंवा कुठं किडका झाला नाही किंवा कुठला चट्टा आलेला नाही, हा असा माल राहिलेला आहे. म्हणजे पाऊस पडायच्या आधीच्या भागामध्ये आणि पाऊस पडल्यानंतरच्या भागामध्ये काय बदल जाणवत? डबलच आता तेज घ्या झाडावर आणि फ्रेश पाना आणि पानाची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त झाली.
पण रासायनिक तुम्ही पहिल्या वर्षी केलं होतं, त्यावेळेस पाऊस पडल्यावर बाग अशी पिवळी पडली, काळी पडली की अशी खुलली होती? पानाची जी साईज आहे ती बारीक होती. हा. आणि पान पिवळसर असं होतं. आता ह्याचं काय झालं, साईज मोठी झाली आणि पानाचा कलर काळा झाला. म्हणजे रामसर नेहमी म्हणतात की जर एसटी वैदिकची जर बाग असेल तर जसा पाऊस पडल तसं तिचं रूप खुलतं, आणि केमिकलच्या बागामध्ये जसं पाऊस पडल तसं तिचं रूप जे आहे ती काय होतं की डिक्रीज होतं. म्हणजे असं तिची पानं पिवळी पडणं असेल किंवा त्याला तेल येणं असेल, डाग येणं असेल, हे प्रकार जाणवतात. तर मला सांगा, आता ही जे तुम्ही तण ठेवलंय का, हो तुम्ही तण वगैरे कसं काय काय काढलं नाही? सगळी लोक म्हणते ती किंवा तुम्हाला काय लोकांनी सल्ला दिला असेल हे बागेत घाणाय वगैरे, काय त्याचं काय मत आहे तुमचं? आम्ही पूर्वी आम्ही स्वतःही ठेवत नव्हतो कुठल्या दाण्यात एवढं. बर बर बर. आणि शास्त्राचं हे शास्त्र जे आहे शेतकऱ्याचं, ती ही जी आपण खाऊ घालतो ती खातय असं म्हणणं आहे. पण ही समाधान सरनी जी सांगितलं की ही गवत तुम्ही काढू नका, हे गवत उपयोगाचं आहे बागाच्या आपल्या. म्हणजे ही जी गवत आहे हे तन पिके धन म्हणलं जात, पण आपण काय करतो नेहमी बाग स्वच्छ ठेवायच्या मागे लागतो. काय वाटतं तुम्हाला, जसं तुम्ही बाग करताय पहिलं की तण काढायचा सगळं स्वच्छ ठेवायचा, आणि ह्या वर्षी तुम्ही तण तसंच ठेवलंय, काय तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आला का तणाचा? ही तणाचा अजिबातच काय प्रॉब्लेम नाही. नाही ना, म्हणजे रामसर नेहमी म्हणतात की जर आपली बाग धरलेली असेल तर तिच्यामध्ये कसलीही मशागत करायची नाही. बरोबर. म्हणजे आपलं पद्धतविधी साधना ह्या तंतोतंत ह्या बागेमध्ये फॉलो केल्यामुळे आज आपल्याला ही माल दिसतोय किंवा ही जी क्वालिटी दिसती, हे सगळं पत्यविधी साधना तंतोतंत फॉलो केल्यामुळे आज आपल्याला ही क्वालिटी दिसते. बरोबर. तर जे काय डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत किंवा तेलकटनं किंवा डागाने समस्या झालेले शेतकरी आहेत, त्यांना एक काय संदेश देऊ इच्छिता? त्यांच्यासाठी एकच सांगावं लागेल की जर तुम्हाला वैदिकता वापरायची असेल तर अर्ध्यात सोडून चालणार नाही. आणि रासायनिक वापरण्यापेक्षा या वैदिकतेच्या मागे गेलं आणि त्यात हे जे रामसरांची भेडेवर हे बघतो आपण. बघता? हा बघतो. तुम्ही पण किती बघता? तरी बरेचशी बघतो. असं म्हणजे रोज एक व्हिडिओ बघता? हा साधारण बघतो, म्हणजे मला जरा वेळ मिळाला तर बघतो. काय वाटतं व्हिडिओ बघून? त्यांचा थोडा अनुभव घेण्यासारखं असते नी, शिकाय मिळत ना भरपूर. होय. म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ बघून जी पूर्ण 100% तुम्ही बागत एसटी वैदिक वापरायचं डोक्यात घेतलं की जर चीज झाला असं वाटतंय का? झाली. आम्हाला 101% चीज झाल्यासारखं वाटत. जेव्हापासून तुम्ही बाग धरली किंवा स्वयंच्या टेक्नॉलॉजी वापरायला चालू केली तेव्हापासून तुमचा खर्च किती झाला सर अंदाजे, आता आजच्या डेट पर्यंत? तरी लाखाच्या आत असेल. लाखाच्यात? आतच असेल. 1,00,000 धरा. चला. तर मला सांगा, आज जे तुम्हाला निघणारा माल आहे किती टन निघालो आता? आम्हाला पहिल्यांदा वाटायचं 5 टन निघला तर बरं होईल, 6 टन निघला तर बरं होईल. आता बाबा आम्ही 1,00,000 रुपये खर्च केलाय, आम्हाला 2-3 लाखाचा माल झाला तर आम्हाला लाख गेले तर 2 लाख राहतील. पण आता प्रत्येक येणारा माणूस म्हणतोय तुम्हाला 10 टनाच्या पुढे माल होईल. पण आमच्या आम्हाला सुद्धा कालचा माल मार्केटमध्ये घालविल्यामुळं आम्हाला स्वतःला सुद्धा गॅरंटी लागली की आपला माल 12-13 टन 11-12 ह्या हिशोबात माल व्हायलाच पाहिजे. तेवढा झाडावर माल तयार आहे. आता मी म्हणतो 10 टन 12 बी राहू द्या, काहीच जाऊ सगळं. 10 टन जरी म्हणलं, आता 150 बी जाऊ द्या, 200 बी जाऊ द्या, आपण 100 रनच पकडलं तर किती पैसे झाले? 10 टनाचे 10 लाख रुपये झाले. 10 टनाचे 10 लाख रुपये म्हणजे 1,00,000 किती आले तुम्हाला लागून? 1,00,000 लागून 9 लाख आले. म्हणजे 10 रुपयाला 10 रुपये आले म्हणाले. हा, म्हणजे रामसर नेहमी म्हणतात की जर तुम्ही सॉयलच्या टेक्नॉलॉजीला 10 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्याचे 100 रुपये मिळणार. तर मला सांगा, आता एवढा 10 लाख रुपये जी तुम्हाला मिळणार आहेत, एवढा पैसा तुम्हाला ह्याच्या आधी एकदम कुठल्या पिकात आलाय का? एवढा
पैसा माझ्या आयुष्यात आला नाही, एखादम नाही माझ्या आयुष्यात अजून आलेला नाही. म्हणजे एवढा 10 लाख रुपये म्हणल्या जरा छाती वाढत असला. त्याच काय नाही पैशाच, पण मला असं शेतीमधलं उत्पन्न म्हणून एवढं ठाम एका मुठीनं आला असं मला कधी वाटलंच नाही आणि आलंही नाही. म्हणजे कधी तुमच्या आयुष्यात कधी मागे झालं नाही, आता इथून पुढे कंटिन्यू घडत जाणार ही विश्वास आला. विश्वास आला. ओके. तर तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं खत औषधाचा पुरवठा केला, तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव समाधान सौदागर बेडगे, मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर, कृष्णा ऑर्गॅनिक कृषी केंद्र नावानं शॉप आहे आपलं. आणि ह्यांना सुरुवातीला ज्यावेळेस ह्यांच्या युवाने भेट घातली होती त्यावेळेस सांगितलं होतं ह्यांना की एस सी टी वैदिक म्हणजे हा खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट आहे. आपण जर इन्व्हेस्टमेंट करतोय तर तिथं कुचराईपणा केला नाही पाहिजे. आपण बँकेत चाललोय 5 लाखाची एफडी करायला, वाटेन जाताना म्हणतो का लय खर्च व्हायला लागला 4 लाखाची एफडी करू, तर बेनिफिट बी कमीच राहणार. तर तुम्हाला एस सी टी वैदिक वर करायचं आहे तर तुम्हाला विश्वासानं श्रद्धेनं करावं लागेल. कारण कायम रामसर सांगतात, मला एक प्रश्न पडत होता रामसर असं का म्हणतात की एस सी टी वैदिक वापरायचं तर विश्वासानंच वापरायचं, विश्वास नसेल तर हात लावायचा नाही. सुरुवातीला हा मुद्दा सांगितल्यामुळे यांनी प्रोडक्टची ताकद, शेतकऱ्याचा विश्वास, त्यामुळं सगळ्यांची एनर्जी वाढली आणि एनर्जी वाढल्यामुळं सक्सेस भेटलं त्यात. म्हणजे हे जी दिसतंय आज ह्याला एकमेव रहस्य म्हणजे त्यांचा विश्वास आणि प्रॉडक्टची ताकद. त्यामुळं इथं काम करायला किंवा व्हिजिट करायला सांगायला म्हणजे एनर्जी वाढायची. पंचवीस दिवस जर रेस्टचा डोस जर अगोदर टाकला तर तुम्हाला 25 दिवसात 25,000 एक्स्ट्रा भेटणार. आणि ते सक्सेस आधीच्या डोस मधून त्यांना शिकायला भेटलं. आधीचा डोस टाकताना हे 2 लाईनला कमी पडला शेवट, तर चला तिथली आपण साईज बघू कमी डोस पडलाय तर बघा ही कमी हे तर ह्याला डोस पडलेला नाही सॉइल चार्जेचा. बरोबर बरोबर. आणि ह्याची साईज जर बघितली तर एवढा डिफरन्स आहे, जे एवढं एवढा कमी साईज आणि एकदम पातळ सेटिंग पण आहे. म्हणजे डोस टाकताना ह्या 2 लाईनला कमी पडला, तेवढ्यासाठी कुठं आणायचं म्हणून तसंच राहिलं. तसं राहिल्यानंतर मग मागच्या वेळेस आल्यावर त्यांना सांगितलं तुम्हाला 25 दिवसामध्ये 25,000 मिळवून देणार, नाही मिळत तर मी ठेवत नाही. म्हणलं किती पण शर्यत, तुम्ही निम्याला डोस टाका, निम्याला बाग उतरल्यावर टाका, तिकडला माल किती जास्त निघते सांगा. तर तो जो डोस आहे त्यांनी लगेच निर्णय घेऊन ह्या 2 दिवसात लगेच डोस टाकायचा आहे. मग त्यांनी बघितलं हे त्यांनी सांगितलं की ह्या 2 लाईनला मागचा डोस कमी पडलाय. तर आपण सरांचं मार्गदर्शन कसं दिलं आणि पडली परिस्थिती कशी होती ह्याबद्दल थोडं जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव समाधान सौदागर बेडगे, माझा मोबाईल नंबर 77-67-85-77-94. आता जे आपण ही माल बघतोय तर आज ह्या मालाची क्वालिटी आणि दर पण ह्यांनी सांगितला, किती भेटला उदर? ₹200 भेटला. असा क्वालिटीचा माल यार्डात तर होता का? आपला एकच नंबर ना यार्डात माल इकडे. एक नंबर ना खायचे. ओके. तर गेल्या वर्षी तुम्ही बाग धरली होती, तर गेल्या वर्षी तुम्ही किती खर्च केलता आणि तुम्हाला किती उत्पन्न आलं? गेल्या वर्षी खर्च केलेला आपण पूर्ण फेलमध्येच गेलो. म्हणजे साधारण किती उत्पन्न आलं, म्हणजे खर्च किती केलता? खर्च साधारण गेल्या वर्षी आपण 50,000-60,000 रुपये खर्चले होते. 50,000-60,000 खर्च केला आणि उत्पन्न किती आलं? उत्पन्न काय नाही चालं म्हणत चालेल, 21,000 रुपये आलं. बघा शेतकरी मित्रांनो, की गेल्या वर्षी केमिकलवरती साठे सरांनी पीक केलं होतं, तर त्यांना 50,000 रुपये खर्चून 20,000 रुपये उत्पन्न आलं. आणि ह्या वर्षी किती खर्च केला साहेब? साधारण आपण ह्या वर्षी 1,00,000 रुपये खर्च केला. 1,00,000 रुपये खर्च केला आणि उत्पन्न किती आलं? आजचं उत्पन्न आज पहिलीच पट्टी माझी 1,00,000 जवळ आहे. पहिली पट्टी 1,00,000 जवळ आहे. समाधान सर, आता जी ह्या परिसरामध्ये बाग आहे त्या बागांची काय परिस्थिती? बागांची म्हणजे जे काय केमिकलवर बाग आहे त्या पूर्ण म्हणजे खाली गळून गेल्या. त्यांनी कच्चा माल मार्केटमध्ये नेऊन विकला,
पण जी वैदिकच्या बाग आहेत ना टोटल, त्या टोटल जेवढ्या वैदिकच्या बाग आहेत त्या तेवढ्या झाडावर माल व्यवस्थित आहे मार्केटमध्ये, एक नंबर न रेट घेते ती. आणि आता हे ऑगस्ट महिना चालू आहे, तर आता हा माल जे हार्वेस्ट व्हायला आता चालू केला पण थोडासा अजून कच्चाच आहे, तर हा माल अजून एक महिना टिकतोय. फक्त हा का टिकतोय तर फक्त वैदिकमुळं त्याला प्राकृतिक अन्न मिळालं आणि सक्सेस होण्याचा जे रेशो आहे तो फक्त मगाच मी काय सांगितलं की प्रोडक्टची ताकद आणि शेतकऱ्यांचा विश्वास. म्हणजे रामसर जी काय व्हिडिओ मध्ये सांगतात की विश्वास असेल तरच वैदिकला हात लावा आणि नाही तर वापरू नका. मग जे काय अर्धवट वापरतात त्यांना मग प्रॉब्लेम राहतो. मग ह्यांनी 100% विश्वास ठेवला, श्रद्धेने प्रेमाने काम केलं, विश्वास ठेवला आणि प्रोडक्टची ताकद, त्यामुळं सगळ्यांची एनर्जी वाढली आणि एनर्जी वाढली तर सक्सेस मिळतो. आणि जर विश्वास असेल तर माणूस ताकदीनं खर्च करतो, त्याला म्हणजे ताकद लावतो. आपण काय आता आपण काय म्हणतो की ताकदीनं खर्च करा, ताकदीनं खर्च करा, पण शेतकऱ्याला काय वाटतं की ह्यांचं प्रॉडक्ट विकण्यासाठी हे ताकदीनं खर्च करा म्हणतात. पण खर्च म्हणण्यापेक्षा आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, 10 रुपये गुंतवा 100 रुपये मिळवा. म्हणजे जर आपल्याला पैसेच कमवायचे असतील शेतीत तर सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं आहे, सॉइलच्या वैदिक वापरणं गरजेचं आहे. 10 रुपये खर्च करा, खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट करा, 100 रुपये मिळवा. तर त्यांच्या विश्वासामुळं आणि प्रोडक्टच्या ताकदमुळं आज हा चमत्कार झालाय. ह्या शिवारातील शेतकरी जर आले तर ते मला सांगतात की ते तुम्ही ती काहीतरी वापरताय ना त्याच्यामुळे तुमचा प्लॉट आला आहे. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ही जी तुमचं जे आम्ही वापरतोय वैदिक, ती वापरल्यामुळं एवढा आम्ही सक्सेस झालो असं आता सगळ्याचं मत आहे. ओके, धन्यवाद.